जय महाराष्ट्र। मी आशुतोष पाटील। बातम्या आणि बरसकाई मध्ये वैशिष्ट्यपूर्ण बातम्या आम्ही नेहमीच दाखवतो। ही बातमी आहे हिस्सारची, एका प्रेमकथेची आहे। घरच्या मंडळींनी लग्नाला विरोध केल्यानं आत्महत्या करण्याचा निर्धार करून एका जोडप्यानं विषप्राशन केलं, त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं। तातडीनं उपचार मिळाल्यामुळे मृत्यूच्या दारेतून बाहेर पडलेल्या या जोडप्याला आता पुढे काय होईल याची चिंता लागली असतानाच त्यांना सुखद धक्का मिळाला। या जोडप्याच्या कुटुंबियांनी आयसीयूमध्येच त्यांचा विवाह लावून दिला, त्यामुळे जीवन संपवण्यासाठी निघालेले जोडप अचानक झालेल्या घडामोडीमुळे सुखावलं आणि एका वेगळ्याच बंधनात अडकलं। पहा ही बातमी। हे जी दृश्य आपण बघितली, ही नवरा नवरी जे हार घालतो एकमेकांना, हे आयसीयू मधली दृश्य आहेत। विषप्राशन केलं त्यांनी, घरच्यांचा विरोध होता म्हणून हरियाणाच्या हिस्सारमध्ये ही घटना घडली। गुरुमुख सिंह आणि कुसुम असं या जोडप्याचं नाव आहे। गुरुमुख हा पिरावली गावात राहतो तर कुसुम विद्युत नगर मध्ये राहते। दोघांनीही हिसारच्या डीएन कॉलेजमधून पदवी घेतली आणि याच काळात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते। दोघांनी लग्न करायच्या आणाबाकाही घेतल्या, पण त्याला दोन्हीकडच्या कुटुंबियांनी विरोध केला। घरच्यांच्या विरोधानंतरही दोघेही देवी भवन मंदिराजवळच्या सायबर कॅफेत भेटले आणि त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। पण विष घेतल्यानंतर गुरुमुखने त्याच्या मोठ्या भावाला फोन करून त्याची कल्पना दिली, त्यामुळे गुरुमुखचे कुटुंबीय तातडीनं सायबर कॅफेत पोहोचले आणि दोघांनाही आयसीयूमध्ये घेऊन गेले। घरच्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे एक शोकांतिका सुखांतिका झाली। मुलीच्या घरच्यांनी देखील हॉस्पिटलमध्ये येऊन सामंजस्याची भूमिका घेतली। दोन्ही कुटुंबियांमध्ये खरं म्हणजे आधी सुरुवातीला शाब्दिक चकमकी उडल्या, मात्र नंतर दोन्ही कुटुंबियांनी शांतपणे विचार केला आणि या दोघांच्या भल्यासाठी त्यांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला। विषप्राशन करून दोघांवर उपचार आधी केले गेले, नंतर जसे ते शुद्धीवर आले, शुद्धीवर येताच त्या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं। रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ देखील यावेळेस उपस्थित होता। हमारे बच्चों ने गलती करी है, हमारे लिए नौकरी मेरी डाली थी, हम एक दूसरे से प्यार करते हैं या हम शादी करवाना चाहते हैं, इन्होंने सीधा गलत कदम उठाया है। इनकी गलती हुई है, अगर बालक ने भगवान ने मेहरबानी हुई है, डॉक्टरों की हुई है, जो बच गए अब बिल्कुल ठीक अवस्था में है। अब इनको जो इनकी इच्छा, हम शादी हम करवाना चाहते हैं, हम दोनों परिवार मिलकर माँ लड़की के वाले माँ बाप और हम सारा परिवार मिलकर उनका हमने शादी करवानी है। एक दूसरे को चाहते हैं तो पेरेंट्स को, माँ बाप को, परिवार के अंदर बात करनी चाहिए। हम एक दूसरे को चाहते हैं, फिर हम आपस में सलाह करते हम इनकी शादी करवा देते हैं। और ऐसे बच्चे होते हैं एकदम कदम ऐसा उठा रहे थे, उनके लिए गलत है बिल्कुल भी, कदम ऐसा उठाना नहीं चाहिए। आने लिए ये समाज के लिए और दूसरे बच्चे आने वाले बच्चों के लिए बहुत गलत है। ये मैं दूसरे बच्चों को ये कहना चाहता हूँ, ऐसा गलत कदम ना उठाओ कभी। माँ बाप की इज्जत खराब होती है और समाज की के अंदर भी बहुत गलत समाज में हो जाता है। आई वडिलांसाठी त्यांची मुलं जीव की प्राण असतात, पण अशा प्रकारे जेव्हा टोकाची भूमिका मुलं आणि मुली दोघे घेतात तेव्हा असे प्रसंग घडतात
नशिबाने यावेळी पालकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे त्या दोन्ही मुलांचा जीव वाचला, त्यांचं जीवन देखील आता पुढचं सुखकर हो हीच अपेक्षा. बातमी आणि बरस काही मध्ये आणखी एक वेगळ्या प्रकारची बातमी घेऊन आलोय. नक्की बघा, कुठेही जाऊ नका, छोटासा ब्रेक घेतोय.